सांगोलेतील विज्ञान महाविद्यालय आता डॉक्टर गणपतराव देशमुख महाविद्यालय म्हणून ओळखले जाणार. सांगोला तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर ठरलेले सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विज्ञान महाविद्यालय आता यापुढे डॉक्टर गणपतराव देशमुख महाविद्यालय म्हणून ओळखले जाणार असून नावातील बदलांबाबत शासनाकडील उच्च शिक्षण विभाग व सोलापूर विद्यापीठाकडून तसे मान्यता पत्रही प्राप्त झाले असल्याची माहिती शेकापचे युवा नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी दिली. सांगोला तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील होतकरू विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणीच उच्च शिक्षण घेता यावे या उदात्त हेतूने शेतकरी कामगार पक्षाचे नेते तथा तालुक्याचे भाग्यविधाते डॉक्टर गणपतराव देशमुख यांनी आपल्या तत्कालीन सहकारी कार्यकर्त्यांच्या मदतीने सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून या संस्थेअंतर्गत न्यू इंग्लिश स्कूल व विज्ञान महाविद्यालय सुरू केले. आज मितीला ही शैक्षणिक संस्था सांगोला तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर संस्था म्हणून नावाजलेली असून स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे कार्याचा आदर्श सतत स्मरणात रहावा या उद्देशाने विद्यमान संस्था चालकांनी विज्ञान महाविद्यालयाला डॉक्टर गणपतराव देशमुख महाविद्यालय असे नामकरण करण्याचा प्रस्ताव विद्यापीठाकडे पाठवला होता. विज्ञान महाविद्यालयाचे नावात बदल करण्याबाबतचा सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचा प्रस्ताव पूर्ण श्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर यांनी शिफारशीसह शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे पाठवल्यानंतर प्रशासनाकडून वरील प्रमाणे डॉक्टर गणपतराव देशमुख महाविद्यालय असे नामकरण करण्यास मान्यता देण्यात आली असून विज्ञान महाविद्यालय आता 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून डॉक्टर गणपतराव देशमुख महाविद्यालय म्हणून ओळखले जाणार आहे.